नमस्कार, KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोरोनावरील लस रत्नागिरीत झाली दाखल, 16 जानेवारी पासून लसीकरणाला करण्यात येणार सुरुवात। शासकीय आणि आरोग्य यंत्रणा सज्ज, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची ग्वाही। रत्नागिरी जिल्ह्यातील 360 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी घेण्यात आलेली मतदान प्रक्रिया शांततेत पडली पार, मतमोजणी होणार 18 जानेवारी रोजी। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आमदार उदय सामंत यांनी माजी आमदार बाळ माने यांना शिवसेनेत येण्याची दिली ऑफर, राजकीय वर्तुळात भूकंप। आणि लोटे येथील दुर्गा केमिकल्स कंपनीला लागलेल्या आगीत लाखोंचं नुकसान, स्फोटांनी लोटे परिसर हादरला। यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आ जा, तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आ जा, तुझे माँ पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। शनिवार दिनांक 16 जानेवारी पासून रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे। 16 तारखेला लसीकरण सुरू होण्याची आपल्याकडे आलेली आहे सूचना आलेली आहे। तर जवळपास जे हेल्थकेअर वर्कर्स आहेत आमच्या जिल्ह्याचे, डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर स्टाफ, त्यांना आपण पहिल्या टप्प्यामध्ये सुरू करणार आहे। आणि जवळपास 9 ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे, 9 ते 6 ठिकाणी अजून फायनल होणे बाकी आहे। त्या ठिकाणी प्रत्येक केंद्राला 100 लसीकरण असा प्लॅनिंग केलेलं आहे आणि लस लवकरात लवकर एका आज किंवा उद्यापर्यंत आपल्याकडे पोहोचू। दरम्यान ज्या लसीची जिल्हावासीय आतुरतेनं वाट पाहत होते ती लस घेऊन विशेष व्हॅन रत्नागिरी जिल्हा परिषदेत दाखल झाली आहे। कोल्हापूरच्या जिल्हा लस भांडारातून विशेष व्हॅनद्वारे लस रत्नागिरीच्या जिल्हा परिषदेत दाखल होताच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विधिवत पूजा करून लसीचं स्वागत केलं। मार्चपासून सुरू झालेल्या कोरोनामुळे संपूर्ण जगात दहशतीचं वातावरण पसरलं होतं, परंतु गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रभाव कमी झाला असल्याचं जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा KTV जवळ बोलताना म्हणाले। कोरोना नेमका आता कुठे रत्नागिरी जिल्ह्यात काय आढावा घेतला? कोरोना आता खूप कमी झालेला आहे, आपण माहिती असेल जवळपास दिवसातनं 5 ते 6 असा केसेस आढळून येत आहे, जवळजवळ 0 पर्यंत आलेलं आहे।
आणि स्पेसिफिकली जे युकेचे स्ट्रेन होता ज्याची आपली भीती होती की आपल्याकडे पण येऊ शकतो का, ते पण आपल्याकडे नाही आहे. तर काही अडचण नाही, तरी सतर्कता बाळगायला पाहिजे, लोकांनी मास्क घालायला पाहिजे. रत्नागिरी जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात 16,330 डोस पाठवण्यात आले आहेत आणि सुरुवातीला रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालय, जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय येथून शासकीय आणि खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. हा पहिला टप्पा आहे. पहिल्या टप्प्यामध्ये हेल्थकेअर वर्कर्सना आपण जनरली लसीकरण करणार आहे. त्याच्यानंतर पोलीस कर्मचारी आणि कोमॉर्बिड लोक असा म्हणून टप्प्याटप्प्याने आपण जाणार आहे. एकूणच प्रशासकीय आणि आरोग्य यंत्रणा सज्ज आहे, आम्ही असा मेसेज द्यायचा जनतेला. येस येस, आमचे रंगीत तालीम, आमचे जो ड्राय रन होतात तो पण झालेला आहे जिल्ह्यामध्ये. तर आम्ही पूर्णपणे सज्ज आहे लसीकरण. कोरोनामुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला होता, त्यामुळे अनेक देशांनी लसीसाठी संशोधन करून त्याच्या चाचण्या घेतल्या आणि अखेर त्याला यश येऊन भारतासह जगातील विविध देशात लसीकरणाला सुरुवात होत असल्यानं लसीच्या रूपानं नागरिकांच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 9,360 जणांना कोरोनाची लागण झाली, त्यामधून 8,893 जणांनी कोरोनावर मात केली असली तरी 338 जणांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. परंतु आता कोरोनावर लस उपलब्ध होत असल्यानं या आजारातून नागरिकांची सुटका होणार असली तरीही नागरिकांनी मास्कचा वापर करावा, तसंच सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं पाहिजे, तरच आपण कोरोनासारख्या महाभयंकर आजारावर मात करू शकतो. रत्नागिरी जिल्ह्यातील 360 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी घेण्यात आलेली मतदान प्रक्रिया सर्वच ठिकाणी शांततेत पार पडली. ग्रामीण भागातील अनेक मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली असल्याचं दिसून आलं. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्वच पक्षांचे नेते, प्रमुख कार्यकर्ते मैदानात उतरल्यानं सर्वत्र चुरस निर्माण झाली होती. त्यामुळे 18 जानेवारी रोजी लागणाऱ्या निकालामध्ये कोणी बाजी मारली हे दिसून येईल. रत्नागिरीसह जिल्ह्यातील 360 ग्रामपंचायतींच्या 915 प्रभागामध्ये आणि 987 मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडता शांततेत संपन्न झाली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत, पालकमंत्री नामदार अनिल परब,
खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव, आमदार योगेश कदम, आमदार शेखर निकम, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार डॉक्टर विनय नातू, माजी आमदार बाळमाने, माजी आमदार संजय कदम यांच्यासह सर्वच पक्षांचे जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख ग्रामपंचायत निवडणुकीच्या मैदानात उतरल्यानं फार मोठी चुरस निर्माण झाली होती। त्यामुळे मतदारही मोठ्या प्रमाणात आपापल्या उमेदवारांना मतदान करताना दिसून आले। निवडणूक मतदानादरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व 987 मतदान केंद्राबाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। सायंकाळी मिळालेल्या वृत्तानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील 360 ग्रामपंचायतींच्या 915 प्रभागामधील 987 मतदान केंद्रांवर काही ठिकाणी 50-60% तर काही ठिकाणी 60-65% मतदान झालं असल्याचं दिसून आलं। रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे, नाचणे, गोळप, पावस, गणपतीपुळे, मिऱ्या, जाकी मिऱ्या आदी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान चुरस दिसून आल्यानं या ठिकाणी मतदान केंद्रांवर गर्दी दिसून आली। निवडणूक विभाग आणि पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या वृत्तानुसार रत्नागिरीसह जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रांवर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली असल्याचं सांगण्यात आलं। या निवडणुकीची मतमोजणी 18 जानेवारी रोजी त्या त्या तालुक्यामध्ये होणार आहे। रत्नागिरी तालुक्यातील भाजपचे माजी आमदार बाळमाने यांनी शिवसेनेत यावं, पक्षाची संपूर्ण ताकद त्यांच्या मागे उभी करू असं खुलं निमंत्रण उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी दिली असल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे। व्यासपीठाच्या निमित्तानं पत्रकारांच्या मार्फत बाळासाहेब पाटील देखील एक विनंती करायची आहे की जो पक्ष आज महाराष्ट्रामध्ये पाय रोवून उभा आहे, अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन करून उभा आहे, त्याची सगळी ताकद बाळासाहेब पाटीलच्या मागे आम्ही उभी करू। बाळासाहेब पाटीलचं आम्ही या तालुक्यामध्ये नेतृत्व स्वीकारू, पण बाळासाहेब पाटीलने देखील आमचा विचार करावा ही देखील भंडाशेठ तुमच्या मनातली इच्छा आज मी पत्रकारांच्या मार्फत बाळासाहेबांपर्यंत पोहोचवतो। गोळप
कोल्हापूर इथं आयोजित ग्रामपंचायत निवडणुकीच्या जाहीर सभेत नामदार उदय सामंत यांनी भाजपचे माजी आमदार बाळ माने यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिल्यानं आता बाळ माने ही ऑफर स्वीकारणार की काय याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. भाजप बाळ माने यांचा फक्त निवडणुकीसाठी वापर करत असल्यानं त्यांची पक्षात घुसमट होऊ लागली आहे. त्यामुळे त्यांनी आता सर्व काही विसरून थेट शिवसेनेत यावं अशी खुली ऑफर देऊन त्यांच्याविषयी नामदार उदय सामंत जाहीर सभेत काय काय बोलले ते सर्वांनी ऐकूया. टीका करणाऱ्यांकडे मी बघत पण नाही. परवा ज्यांनी टीका केली त्यांना मी सांगितलं की ते माझे चांगले मित्र आहेत, ते चांगले मित्र आहेत, त्यांचा मी अनेक वेळा सल्ला घेतलेला आहे. परंतु त्यांना पदावरून दूर केल्यानंतर हे देखील मी सांगितलं की त्यांचा कुठेतरी या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये गट आहे आणि तो कदाचित शिवसेनेच्या संपर्कामध्ये असू शकतो. म्हणून त्यांना जुजबी कुठेतरी बरं वाटावं म्हणून एकत्र घेऊन फिरण्याचा कार्यक्रम फक्त तालुक्यामध्ये सुरू झाला आहे. त्यांना पण ते माहिती आहे. आदरणीय माजी आमदार बाळासाहेब पानेला देखील माहिती आहे की त्यांचा उपयोग करून घेतला जातोय. मला तर या व्यासपीठाच्या निमित्तानं पत्रकारांच्या मार्फत बाळासाहेब पानेला देखील एक विनंती करायची आहे की जो पक्ष आज महाराष्ट्रामध्ये पाय रोवून उभा आहे, अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन करून उभा आहे, त्याची सगळी ताकद बाळासाहेब पानेंच्या मागे आम्ही उभी करू. बाळासाहेब मानेंचं आम्ही या तालुक्यामध्ये नेतृत्व स्वीकारू. पण बाळासाहेब मानेंनी देखील आमचा विचार करावा ही देखील बंड्याशेठ तुमच्या मनातली इच्छा आज मी पत्रकारांच्या मार्फत बाळासाहेबांपर्यंत पोहोचवतो. खेड तालुक्यातील लोटे MIDC इथं असलेल्या एका कंपनीला लागलेल्या आगीमुळे लाखोंचं नुकसान झालं असून अख्खी कंपनी जळून खाक झाली आहे. लोटे येथील दुर्गा केमिकल्स या कंपनीत 1-2 नव्हे तर तब्बल 13 स्फोट झाल्यानं संपूर्ण परिसर हादरून गेला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या भीषण आगीचं वृत्त समजताच खेड येथील पोलीस अधिकारी तसंच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु लागलेली आग मोठी असल्यानं ती विझवताना कसरत करावी लागत होती. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोरोनावरील लस रत्नागिरीत झाली दाखल. 16 जानेवारी पासून लसीकरणाला करण्यात येणार सुरुवात. शासकीय आणि आरोग्य यंत्रणा सज्ज. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची ग्वाही. रत्नागिरी जिल्ह्यातील 360 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी घेण्यात आलेली मतदान प्रक्रिया शांततेत पडली पार. मतमोजणी होणार 18 जानेवारी रोजी. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी माजी आमदार बाळ माने यांना शिवसेनेत येण्याची दिली ऑफर. राजकीय वर्तुळात भूकंप. आणि लोटे येथील दुर्गा केमिकल्स कंपनीला लागलेल्या आगीत लाखोंचं नुकसान. स्फोटांनी लोटे परिसर हादरला. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.